कोकण, वैविधतेने नटलेलं कोकण। श्री भगवान परशुरामाची भूमी म्हणजे कोकण। या कोकण भूमीत अनेक कलांचा उगम झाला। दशावतार, नमन, भारूड, तमाशा आणि गणेश उत्सवात सादर केली जाणारी कोकणची लोककला संगीत जाकडी म्हणजेच कोकणचा शक्तितुरा। नमस्कार मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत कोकणची लोककला, जी गणपती आगमनापूर्वी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या शहरांमधली थिएटर्स अगदी गजबजवून आणि हाऊसफुल करून सोडते अशी ही कोकणची लोककला म्हणजे संगीत जाकडी नृत्य, म्हणजेच कोकणचा शक्तितुरा। तर मित्रांनो, चला पाहूया कोकणचा शक्तितुरा। कोकणात भात लावण्याची कामे आटोपल्यावर पावसाचा जोर ओसरू लागतो। वाऱ्याच्या झोक्यावर डुलणाऱ्या हिरव्यागार शेताकडे बघताना कोकणवासियाची नजर लागते ती श्री गणरायाच्या आगमनाकडे। गणपती म्हटले की नृत्याच्या कल्पनेने प्रत्येकाच्या अंगात संचारले जाते। या जाकडीची सुरुवात जून जुलै महिन्यात केली जाते। खुंटीला टांगलेली वाद्य, मृदुंग, ढोलकी काढून त्याची दुरुस्ती केली जाते व साफसफाई केली जाते। श्रावण सुरू झाला की दर श्रावण सोमवारी व शनिवारी या जाकडी संगीत नृत्याचा सराव केला जातो। गावकी व वाडीच्या विकासासाठी निधी उभा राहावा म्हणून मुंबईकर चाकरमानी मुंबईला या शक्तितुराचं आयोजन करतात। मुंबईला कार्यक्रम करायचं झालं की तयारी एकदम जोरदार करावी लागते। ज्याप्रमाणे मुंबईला कार्यक्रम करायचा असेल त्या तर जोरदार तयारी करावी लागते, त्याचप्रमाणे गावच्या ठिकाणीही जोरदार तयारी करावी लागते। पण गावाकडे या शक्तितुराचं स्वरूप किंवा सादरीकरण कसं असतं ते आपण पाहूया। तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी उपस्थित सन्माननीय घाणेकर बुवा हे आमच्या तुरळगाव मध्ये आपली ही कला सादर करण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत। Yeah, I'm gonna have to get out of here।
अनंत आहे आणि विश्व तारणारा मारणारा तो भगवंत तोच कृपावंत आहे. गणराया गणराया देवा हा गेला माझ्या तू दावशी निकाळा ते दिवस सुखाची दावशील का दवसाला माझ्या तू पावशील का दिवस सुखाचे दावशील का दवसाला माझ्या तू पावशील मित्रांनो, गावाकडचा शक्तितुरा कशा रीतीने असतो, ग्रामीण विभागात शक्तितुराचं सादरीकरण कशा रीतीने असतं हे तुम्ही पाहिलं. आता आपण पाहणार आहोत मुंबईच्या थिएटर्समध्ये याच शक्तितुराचं कशा रीतीने सादरीकरण होतं, पूर्वतयारी काय असते, बॅकस्टेज काय घाई असते हे सगळं आता आपण पाहणार आहोत. रंगदेवता ग्रामदेवता आणि तमाम रसिक बांधवांच्या चरणी शाहीर विजय कोळेकर याचा मानाचा मुद्रा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आहे आणि ज्याने ह्या महाराष्ट्रावर अधिराज्य केलं आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनामनामध्ये ज्याने हृदयावर राज्य केलं ते आमचे बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा. Yeah.
आई घाली दिंगाना मित्रांनो, अशा रीतीने गावाकडचा शक्तीतुरा आणि मुंबईला कशा रीतीने शक्तीतुराचं सादरीकरण होतं हे आपण या व्हिडिओद्वारे पाहिलं. मित्रांनो, खरं तर आता अजूनही गणपतीच्या आगमनावर, आता जुलै महिन्यात चालू आहे मित्रांनो, मुंबईमधले भरपूर थिएटर्स असे शक्तीतुराच्या कार्यक्रमाने एकदम हाऊसफुल झालेले असतात बऱ्यापैकी. मित्रांनो, माझ्या महाराष्ट्रातील सगळ्या मंडळींना विनंती आहे की कोकणाची ही लोककला, ही कोकणाची ही लोककला जर तुम्हाला अनुभवायची असेल, बघायची असेल, पाहायची असेल कशा रीतीने हे सगळे हाऊसफुल शोज चालतात, तर नक्की कुठल्या तरी थिएटरमध्ये जा. थिएटरमध्ये म्हणजे मित्रांनो, हे कार्यक्रम बेसिकली दामोदर हॉल परळला असतात, साहित्य संकल असतात व बोरिवली प्रबोधनकर नाट्य मंदिरला असतात. तर मित्रांनो, तुम्हाला हे सगळी लोककला कशा रीतीने सादरीकरण असतं किंवा या लोककलेचा भास काय, किंवा या लोककलेमध्ये गायकी कशी केली जाते, किंवा शक्तीतुरा म्हणजे नक्की काय हे पाहायचं असेल तर नक्की या थिएटर्सना आवर्जून भेट द्या. बरेच असे नामवंत शाहीर हे कार्यक्रम मुंबईला करत असतात, त्यापैकी मी तर शाहीर देवेंद्र झीमन यांचा मोठा फॅन आहे, तर मला देखील हा कार्यक्रम बघायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील जर चाकरमानांना मी स्पेशली सांगू इच्छितो की तुम्ही जर कामातून वेळ काढून जर हे शो पाहायला जात असाल तर खरंच तुम्हाला हॅट्सअप. तर मित्रांनो, मी देखील बोरिवलीमध्ये येत्या 28 किंवा 27 जुलैला देवेंद्र झीमन यांचा कार्यक्रम आहे बोरिवलीला, तिथे मी जाणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही कोणी येणार असाल तर नक्की मला भेटा. तर मित्रांनो, अशा रीतीने हा माझा व्हिडिओ होता. छोटासाच प्रयत्न होता की हा शक्तीतुरा बेसिकली गणेशोत्सवाच्या अगोदर हे कलाकार, गावाकडचे कलाकार, कोकणातले कलाकार मुंबईला येऊन या लोककलेचं सादरीकरण करतात. त्यांना एक कुठेतरी प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण हे आवर्जून जाऊन हे कार्यक्रम हाऊसफुल करावेत अशी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला नम्र विनंती आहे. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ इथपर्यंतच होता. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर खाली जे बटन आहे सबस्क्राईब ते दाबा आणि बाजूची बेल आयकॉन देखील वाजवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. तर मित्रांनो, बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो, आवर्जून सांगतो, येवा कोकण आपलाच असा. गणराया 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 गणराया, देवा हा केला माझ्या तू धावशील काय, दिवस सुखाचे धावशील काय, या कोकणवर नजर ठेवशील काय, दिवस सुखाचे धावशील काय, माझ्या कोकणवर नजर ठेवशील काय. मित्रांनो, गणेश उत्सव सुरू होणार आहे. प्रवास एकदम माझ्या कोकणातल्या सगळ्या माझ्या बांधवांचा या गणेश उत्सवात, जे प्रवास करतात, जे रेल्वेने प्रवास करतात, एसटीने प्रवास करतात, स्वतःच्या गाड्याने प्रवास करतात, त्यांचा प्रवास देवा सुखकर हो हीच तुझ्या चरणी विनंती. गणपती आगमनापूर्वी हे सगळं मी व्हिडिओ बनवतो देवा. तर जे काय असेल देवा बाबा, आपण आमच्या कोकणी माणसं म्हणतो देवा बाबा, काय जे काय असेल ते सगळं सांभाळून घे. आमच्या कोकणातल्या माणसाला या प्रवासात सांभाळून घे, कुठलाही ॲक्सिडेंट, कुठलीही दुर्घटना न व्हावं, बस ही तुझ्या चरणी प्रार्थना. माझ्या तू पावशील का, दिवस सुखाचे धावशील का, नवसाला माझ्या तू पावशील का.